परवा मीटिंग झाली आमची, आता उद्या दसरा आहे, दसऱ्यानंतर परत जागा वाटपाच्या बाबतीत आम्ही बसू, विदर्भाची चर्चा चालू आहे आणि काही विदर्भाच्या जागेबद्दल निर्णय झालेला आहे, पण अनेक जागा विदर्भाच्या आम्ही पेंडिंग ठेवल्या आहेत। दसरा झाल्यानंतर सविस्तर महाविकास आघाडीचे सर्व नेते एकत्र बसतील आणि लवकरात लवकर चर्चा करून मेरिट बेसिसवर आम्ही जागा फायनल करू। कोणत्या जागांवरून ही चर्चा अडलेली आहे? आरबीची जागा आहे, नागपूरात आहे, संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला अंदाजे 15% जागा, 215-220 जागेवर निर्णय झालेला आहे। 15% अंदाजे जागेच्या बाबतीत चर्चा करून आम्ही त्याचा अंतिम निर्णय घेऊ आणि हा निर्णय घेत असताना ती जागा कोणत्या पक्षाला सुटायला पाहिजे हा मुद्दा नाही, त्या जागेवर कोणत्या पक्षाकडे सक्षम उमेदवार आहे मेरिट बेसिसवरच आम्ही त्या बाबतीतला निर्णय घेऊ। नाना पटोले म्हणाले मीच मुख्यमंत्री होणार असं वक्तव्य त्यांनी काल भंडाऱ्यात। साहेब पवार साहेबांनी सांगितलं कोणी छोटा भाऊ नाही, कोणी मोठा भाऊ नाही, नंबर एक, आणि आमचं सरकार 100% येणार आहे आणि हे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार हे आदरणीय शरद पवार साहेब, आदरणीय राहुल गांधी, आदरणीय उद्धवजी ठाकरे तिन्ही नेते एकत्र बसतील आणि 10 मिनिटात निर्णय करतील। किती मिनिटात? 10 मिनिटात निर्णय करतील। आमच्या तिन्ही महाविकास आघाडीच्या पक्षामध्ये आणि मित्र पक्षामध्ये कुठेही वाद नाही। एक 10 मिनिटात निर्णय होईल म्हणतात, पण आज राहुल गांधी यांनी जे वक्तव्य केलं होतं की हरियाणात पक्षापेक्षा नेत्यांच्या महत्वाकांक्षा मोठ्या झाल्या, त्यामुळे काँग्रेसला फटका बसला, त्यानंतर नाना पटोले यांचं हे वक्तव्य। कसं आहे हरियाणामध्ये काय झालं की हरियाणामध्ये एनडीए आघाडी, एनडीए आघाडीचे जे घटक होते आपला जर काही 1-2 जागा दिल्या असत्या, शिवसेनेला काही जागा सोडल्या असत्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला काही जागा सोडल्या असत्या, काही आमचे जे काही इंडिया आघाडीचे घटक पक्ष आहेत त्यांच्याशी चर्चा करून जर त्यांना जागा सोडल्या असत्या तर चित्र अतिशय वेगळं झालं असतं। पण त्या पद्धतीनं काँग्रेसची एकतर्फी तिथं निवडणूक लढवली आणि बाकी पक्षाला जागा सोडल्या नाही, त्याच्यामुळे त्याचा फटका तिथे बसला असेल। पण तो जरी फटका हरियाणामध्ये बसला असेल, महाराष्ट्रामध्ये तशा प्रकारची परिस्थिती नाही। आम्ही समन्वयाने, आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना तर बरोबर आहोत, पण त्याबरोबर आमचे मित्रपक्ष आहेत, मित्रपक्षाची सुद्धा आम्ही सल्ला करून त्यांच्याशी सुद्धा चर्चा करून त्यांना ज्या ज्या जागा पाहिजे त्याबद्दल निर्णय आम्ही त्यांच्याशी बसून करू। म्हणजे आपण सूचना करताय की काँग्रेसने हरियाणात जो हट्ट केला तसा आताच्या आघाडीमध्ये करायला नको असं काही? साहजिकच आहे की काँग्रेसने ज्या पद्धतीचा हट्ट हरियाणामध्ये केला तसा इथे करू नये अशी आमची त्यांना विनंती आहे। अजितदादा काल मंत्रिमंडळ बैठकीतून चर्चा आहे, त्यांनी फेटाळलेलं आहे, काय मुख्यमंत्री? आमची सुद्धा माहिती, जे आमचे मंत्रिमंडळातील जुने सहकारी आहेत त्यांनी सुद्धा काही झालं की काही फाईलच्या बाबतीत तिथे मतभेद झालेत आणि अजितदादांनी सही करण्यासाठी नकार दिला आणि त्याच्यामुळे वाद वाढला अशा पद्धतीचं आमच्या कानावर आलेलं आहे। आता स्पष्टीकरण आपण त्यांच्याकडनंच घेऊ शकतो। नॉन क्रिमी लेअरची मर्यादा वाढवून 15 लाख केलेली आहे, ओबीसीच्या बाबतीत एका पाठोपाठ एक खेळाचे भाग वेगळे, त्यात आपल्याला काय वाटतं हरियाणामध्ये जसं जाटांना वेगळं करून केलं तसं महाराष्ट्रात मराठ्यांना वेगळं करून सगळ्याचा प्रयत्न व्हायचा आहे? असं आहे, ओबीसीवर कोणत्याही परिस्थितीत अन्याय व्हायला नको। आपल्या महाराष्ट्रात काय होत आहे, सरकार म्हणून या सरकारची भूमिका नाही। एकनाथ शिंदे साहेब तिकडे मराठा आंदोलकांचे जे नेते आहेत त्यांना जाऊन भेटून त्यांना अलग आश्वासन देतात, इकडे देवेंद्र फडणवीस हे ओबीसीच्या नेत्यांना अलग भेटून अलग आश्वासन देतात। एक भूमिका राज्य शासन म्हणून शासनाची एक भूमिका पाहिजे, तशी कोणती भूमिका नाही। आमचं म्हणणं आहे की दोन्ही समाजाच्या नेत्यांना एकत्र व्यवस्थित त्यांच्याशी चर्चा करून यामध्ये मार्ग काढला पाहिजे। मराठा समाजावरही अन्याय नाही झाला पाहिजे आणि ओबीसी समाजावर सुद्धा अन्याय झाला नाही पाहिजे ही आमची मागणी आहे। थँक्यू सर।